राज्यातल्या लहान मोठ्या 2997 धरणांनी आता तळ गाठलेला आहे. सध्या या धरणांमध्ये केवळ 315 टीएमसी म्हणजे 22% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यामध्ये केवळ 8.78% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याखालोखाल पुणे विभागात 15.67% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस 30.94% पाणीसाठा होता. मात्र अवकाळी पावसामुळे विदर्भाला काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. राज्यातल्या धरण क्षेत्रांमध्ये नेमका किती पाणीसाठा सध्या शिल्लक आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8.78% पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागामध्ये 15.67% पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागामध्ये 24.6% तर कोकण विभागात 34.22% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागात 38.17% तर अमरावती विभागात 38.56% पाणीसाठा शिल्लक आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.